नमस्कार मित्र हो, एस वी विचार यूट्यूब चैनल वर आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्व असते। गुरु भाग्य आणि धर्माचा कारकग्रह मानला जातो। पत्रिकेत गुरुच्या स्थितीचा प्रभाव वैवाहिक जीवनावर देखील होतो। गुरु जर शुभ स्थितीत असेल तर भाग्याची साथ मिळते आणि पती पत्नीमध्ये प्रेम सदैव कायम राहते। पत्रिकेत गुरुशी संबंधित एखादा दोष असेल तर त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते। गुरुग्रहाचे शुभ फल मिळवण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी मित्रांनो, एस वी विचार यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। मित्रांनो, पहिला उपाय आहे, गुरुशी निगडीत पिवळ्या वस्तूंचे दान करा। पिवळ्या वस्तू म्हणजे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबे इत्यादी। दुसरा, प्रत्येक गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडवांचा प्रसाद दाखवल्याने गुरुग्रहाचे दोष दूर होतात। गुरुवारी गुरुग्रहासाठी व्रत ठेवायला पाहिजे। 3, बृहस्पतीच्या प्रतिमेला पिवळ्या वस्त्रांवर विराजित करा आणि पूजा करा। पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिवळे पक्वन्न किंवा फळ अर्पित करावे। 4, गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे, आळणी भोजन करावे। भोजनात पिवळ्या रंगाचे पक्वन्न जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळी इत्यादी सामील करावे। 5, गुरुमंत्राचा जप करावे। मंत्र आहे, ओम ब्रह्म बृहस्पते नमः। मंत्र जपाची संख्या किमान 108 असायला पाहिजे। 6, गुरुवारी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे। स्नानादी करून विष्णूच्या समोर दिवा लावायला पाहिजे। 7, गुरुवारी संध्याकाळी केळीच्या वृक्षाखाली दिवा लावायला पाहिजे। गरीब मुलांना केळीचे दान करावे। मित्रांनो, पिवळ्या रंगामध्ये क्षमा आहे, गंभीरता आहे, स्थिरता आहे, वैभवशालीता, आदर्शता, पुण्य, परोपकार यासारखे गुण ह्या पिवळ्या रंगामध्ये विद्यमान आहेत। या रंगामुळे उत्साह, संयम आणि सात्विकता वाढते। ह्या पिवळ्या रंगाचा हा जो गुण आहे, हे जी विशेषता आहे, ही आपल्या जीवनात यावी, ही आपल्या जीवनात आली तर हे उपाय आपल्यासाठी फलदायी ठरतील। आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठलीही अडचण भासणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही। मित्रांनो, हे होते गुरुवारचे 7 नियम, 7 उपाय। मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर एस वी विचार चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन विचार, नवीन विषय घेऊन। पाहत रहा एस वी विचारधारा। धन्यवाद।